नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र अविनाश मेमाने, मेमान कृषी दीप या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, भूमिकामध्ये जे तणनाशके असतात, बरेच शेतकरी भूमिकामध्ये तणनाशकाचा वापर करत असतात, काही शेतकरी त्याची खुरपणी करत असतात. पण आता काय झाले की बाबा, मजुरांच्या अभावी भूमिकामध्ये सर्रास शेतकरी आता तणनाशकाचा वापर करू लागलेला आहे. पण भूमिकामध्ये तणनाशक मारलं पाहिजे का, किंवा तणनाशक मारताना किती त्याचं प्रमाण वापरलं पाहिजे, कोणकोणत्या प्रकारच्या तणनाशकाचा भूमिकामध्ये वापर केला पाहिजे, खरंच तणनाशक मारल्यानंतर त्याचे काही तोटे आहेत का. बरेच शेतकरी विचारतात की बाबा, जे शेंगा लागायला तणनाशक मारल्यानंतर भूमिकामध्ये काही प्रॉब्लेम होतो का, किंवा जेव्हा शेतकरी भूमिकामध्ये तण व्यवस्थापन करत असतो त्यामध्ये शेतकरी मित्रांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर जे शेतकरी बांधव आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील. चला तर मग मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर भुईमुगाचं जे क्षेत्र आहे, भुईमुगाचं क्षेत्र गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे गुजरातमध्ये भुईमुगाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याचं का लोकाल महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, म्हणजे भारतामध्ये बऱ्याच राज्यामध्ये भुईमुगाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावरती आणि भुईमुगाची जी लागवड आहे ही मोठ्या प्रमाणावरती केली जाते. काही शेतकरी टोकन पद्धतीने करतात, काही त्याची पेरणी करतात, तर काही ब्रॉडकास्टिंग सुद्धा भुईमुगाची ही लागवड ही मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतकरी मित्रांनो, जो भुईमुगाचा वापर आहे ग्राउंडनटचा, त्यामध्ये काही तेलबियांसाठी तेल काढण्यासाठी जो वापर केला जातो खाद्यतेलामध्ये, किंवा पेंडीसाठी सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातोय. आणि चालूमध्ये पाहिलं की शेंगदाण्याला मार्केटमध्ये मागणी भरपूर आहे आणि बरेच शेतकरी घरगुती वापरासाठी सुद्धा काही अर्ध्या एकरावर भूमिगाची शेतकरी मित्र लागवड करत असतात. पण शेतकरी मित्रांनो, चालूमध्ये तुम्ही पाहिलं तर मजुरांच्या अभावी शेतीमध्ये जे प्रॉब्लेम येत आहेत, म्हणजे तणांचा व्यवस्थापन करणं भूमिकामध्ये शेतकऱ्यांना जिकिरी जाते, अशा वेळी बरेच शेतकरी फोन करून विचारतात. काही शेतकरी SMS करत असतात की आम्हाला भूमिगामध्ये तणनाशकाची फवारणी करायची, कोणत्या तणनाशकाची भूमिगामध्ये फवारणी केली पाहिजे. शेतकरी मित्रांनो, मार्केटमध्ये भरपूर औषधं उपलब्ध आहेत, भरपूर कंपनीची औषधं उपलब्ध आहेत, पण एक्झॅक्ट जर तुम्ही व्यवस्थित त्याला जे पाहिजे ते औषध मारलं आणि जर व्यवस्थित तणांचा बंदोबस्त झाला तरच तुम्हाला भूमिग पिकामध्ये उत्पादन आपल्याला चांगले मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा विषय आला की बाबा, भूमिगाला तणनाशकाची फवारणी कधी केली पाहिजे. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही भूमिगाला तणनाशकाची फवारणी करणार आहे, कमीत कमी तुमचा 21 दिवसाचा भूमिग लागवड केल्यानंतर पाहिजे. तुम्ही टोकन पद्धतीने काही टोकला असेल किंवा काहींनी त्यामध्ये त्याची पेरणी केली असेल, पेरणी केल्याच्या पुढं 21 दिवस कमीत कमी भूमिगाला झाले पाहिजेत ज्यावेळेस तुम्ही तणनाशका फवारणी करणार आहे. बरेच शेतकरी काय करतात, लवकर त्याच्या भूमिगाची तणनाशकाची फवारणी करत असतात, पण कमीत कमी 21 दिवस झालं त्याच्या पुढं 21 दिवसाच्या पुढं तुम्ही आयरिस या तणनाशकाचा वापर करू शकता. मार्केटमध्ये शेतकरी मित्रांनो, भरपूर मी मागे सांगितले की भरपूर कंपन्यांची तणनाशक उपलब्ध आहेत. मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे UPL कंपनीचं जे औषध आहे त्यामध्ये आयरिस येते, सोडियम ॲसिफ्युरोफेन 16.5 प्लस त्यामध्ये क्लोरिनोफॉफोपारगाईल 8% इमल्सिपाल कॉन्सन्ट्रेट EC. मार्केटमध्ये या कंटेंटवाला तुमचा रॅलिस कंपनीचं एनजीप नावाने येतोय. अदर मार्केटमध्ये बरेचसे ब्रँड उपलब्ध आहेत, जो तुमच्या मार्केटला उपलब्ध आहे, जे तुमच्या तणनाशक उपलब्ध आहे असं म्हणत नाही की UPL कंपनीचा आयरिस मारा किंवा रॅलिस कंपनी एनजीपच मारा, पण जे तुमच्याकडे उपलब्ध आहे. पण आता आम्ही चालूमध्ये आयरिसचा रिझल्ट चांगला आहे, एनजीपचा टाटाचा जे एनजीप येतं रॅलिस कंपनीचा, त्याचा रिझल्ट मार्केटमध्ये आता आम्ही पाहतोय की बाबा, स्वतः आपण घरी फवारले, काही शेतकऱ्यांना फवारा दिले, म्हणजे एक्सलंट रिझल्ट आले. म्हणजे हे तणनाशक मारल्यानंतर तुमचं अरुंद पानाची तणं किंवा अरुंद पानाची तणं दोन्ही सुद्धा जी तण आहेत तणावरती चांगलं नियंत्रण मिळते. महत्वाचा विषय आला की ज्यावेळेस तुम्ही तणनाशक मारणार आहे, आयरिस असेल किंवा एनजीप असेल, तर मी मागे सांगितलं की 21 दिवसात तुमचा भूमिग पाहिजे. दुसरी गोष्ट, जे प्रमाण म्हणतो आपण तणनाशक मारताना, 200 ml पॅक येतो, 200 ml तुमचे 5 पंप होत आहेत आणि दुसरा 400 ml, म्हणजे मार्केटमध्ये 200 ml पॅक उपलब्ध आहे आणि 400 ml उपलब्ध आहे. एक रीत्या 400 ml प्रमाणे म्हणजे तुम्ही पंपाला 40 ml वापरू शकता. 15 लिटरच्या पंपाला तुम्ही 40 ml आयरिस किंवा एनजीप स्वच्छ पाणी घ्यायचं आणि त्याची फवारणी करायची. त्यामध्ये तुमचं गोल पाण्याची तण असतील, लांब पाण्याची तण असेल, स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे सर्व तणांचा त्यामध्ये शेतकरी मित्रांनो नायनाट होणार आहे. आणि महत्वाचा विषय आला की बाबा, तणनाशक
मारल्यानंतर त्याचे काही साईड इफेक्ट नाही असे काही. शेतकरी मित्रांनो, कोणत्या तणनाशकाचे नॉर्मल थोडासा भुईमुगाला अशामध्ये शॉक लागतो, कोणते तणनाशक म्हणजे कोणते तणनाशक मारले की 2 तासामध्ये तुमची मुळी बंद होत असते, तणाची बंद होते, तुमच्या पिकाची बंद होत असते, पण परत ते पीक रिकवर होत असतं आणि शेंगा लागण्यासाठी किंवा अदर काही प्रॉब्लेम होतात का बरेच शेतकऱ्याच्या, पण शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये अजिबात काही प्रॉब्लेम होत नाही. तुम्ही बिनदास भुईमुग पिकामध्ये या तणनाशकाची फवारणी करू शकता आणि भुईमुगामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळू शकतं. जर तुमचं भुईमुगामध्ये तण नियंत्रण झालं नाही तर तुम्हाला तुम्ही जी खतं टाकताय किंवा ज्या शेंगा लागणार आहेत त्यामध्ये सगळं तणांचा भरपूर त्यामध्ये कर माजेल आणि त्याचं उत्पादन येणार नाही. पण जर तुमचं तण व्यवस्थापन भुईमुग पिकामध्ये चांगलं असेल, व्यवस्थित मॅनेजमेंट असेल, तर तुम्ही 100% भुईमुग पिकामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, भूमिक पिकातील तणनाशकाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, अजिबात विसरू नका. शेतकरी मित्रांनो, अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.